किनारी भागात कोणतेही बेकायदेशीर बांधकाम नको, बेकायदेशीर बांधकाम आढळल्यास कडक कारवाई होणार, बेकायदा बांधकामाला स्थानिक पोलीस पंचायती असणार जबाबदार, उच्च न्यायालयाकडून पोलीस पंचायतींना आदेश। 1250 उमेदवारांना देणार जॉईंट लेटर्स, पोलीस, अग्निशामक, कृषी तसंच इतर खात्यांचा सहभाग, दरबार सभागृहात गुरुवारी होणार रोजगार मेळावा, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती। चिरे काढण्यास सरकार देणार परवानगी, परवान्यासाठी खाण खात्याकडे अर्ज सादर करावेत, शापोरा नदी पात्रात वाळू उपशासाठी ग्रीन सिग्नल, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती। राज्यात 17,801 वीज ग्राहकांचं वीज बिल थकीत, सरकारने लागू केली वन टाइम सेटलमेंट योजना, ओटीएस योजनेला 6 महिन्याची मुदतवाढ, वीज मंत्री सुदीन ढवळीकरांची माहिती, तर मांडवीतील कॅसिनोंना 6 महिन्याची मुदतवाढ, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचा कॅबिनेट बैठकीत निर्णय। आणि सरकारी प्राथमिक शाळेतील रजेवर असलेल्या शिक्षकांच्या जागी कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्ती, 88 शिक्षकांची यादी शिक्षण खात्याकडून जारी,